नमस्कार, माझ्या एकांत रायडर या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आपण सगळे छान असाल अशी आशा करतो. नसाल तर हा व्हिडिओ पाहून नक्की छान वाटेल ही पण आशा करतो. हा माझा पहिला लिंबू टिंबू व्लॉग. आत्ताच्या पिढीला लिंबू टिंबू काय असतं हे कदाचित माहीत नसेल, म्हणून सांगतो. आपण लहानपणी आजूबाजूचे मित्रपरिवार जेव्हा एकत्र येऊन भेटायचो, खेळायचो, खेळ जसे क्रिकेट, डबा इस्पेस, पकडापकडी इत्यादी, तर या खेळामध्ये जो सर्वात लहान त्याला लिंबू टिंबू म्हणायचे. तो समजा खेळताना आऊट झाला तर त्याला आऊट न म्हणता त्याला प्रयत्न करायला द्यायचे, थोडक्यात त्याला वेगवेगळ्या ट्रायल द्यायचे, त्याला जमीत नाही धरायचे. आणि हा माझा नंबर नसलेला ट्रायल ब्लॉग ज्याला आपण जमीत नाही धरणार म्हणून याला लिंबू टिंबू ब्लॉग असे नाव दिले. हा चॅनल मी सुरू करण्याचं कारण म्हणजे हरिवंशराय बच्चन यांची एक सुंदर कविता, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. खूप सुंदर कविता आहे ती, ऐकवीन तुम्हाला एखाद्या ब्लॉगमध्ये. आयुष्यात प्रयत्न करत राहिलं पाहिजे हा या कवितेचा अर्थ आहे. आणि या चॅनलमार्फत मीही तेच करत आहे, एक प्रयत्न. या चॅनलवर आपण वेगवेगळ्या व्हिडिओमार्फत भेटणार आहोत. तुम्हाला मी या व्हिडिओमार्फत माझ्याबरोबर भटकंतीला नेणार आहे, तुमच्यासोबत छान गप्पा मारणार आहे. वेगवेगळ्या विषयांवर आपल्या गप्पा रंगतील, प्रवास बघायला मिळेल, पुणे शहर इथले स्थानिक व्यवसाय बघायला मिळतील, वेगवेगळे खाद्यपदार्थ यांच्या संदर्भात तुम्हाला माहिती मिळेल, पुण्याबाहेरचा प्रवास बघायला मिळेल, तिथलेही खाद्यपदार्थ इत्यादी गोष्टी या चॅनलवर बघायला मिळणार आहे. तर अशा अर्थाने हा खूपच सुंदर चॅनल असणार आहे. याच्यावर खूप सुंदर वेगवेगळे व्हिडिओ येतील, वेगवेगळ्या विषयांवर तुम्हाला हे सगळे व्हिडिओ बघायला मिळतील, वेगवेगळी छान माहिती मिळेल. हा चॅनल फक्त माहिती देण्याकरता नाही तर तुम्हाला करमणूक मिळण्यासाठी पण बनवला गेला आहे आणि या गोष्टीची विशेष काळजी घेतली जाईल. तर असे काही असणार आहे आपल्या या एकांत रायडर चॅनलवर. मी आशा करतो की तुम्हाला हा चॅनल नक्की आवडेल. सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा लिंबू टिंबू व्लॉग आवडला असेल तर लाईक नक्की करा. या संदर्भात मी तर खूपच एक्साइटेड आहे, आशा करतो की तुम्ही पण असाल. आणि या चॅनलवर तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात, काय वाटतात याच्याबद्दल मला कमेंट्समध्ये नक्की माहिती द्या. तुम्हाला काय आवडले, काय नाही आवडले हेही मला त्या कमेंट्समध्ये सांगा. प्रयत्न करीन की जर बदल करायची गरज असेल तर ते बदल नक्की घडवून आणीन आणि तुम्हाला आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करीन. तर भेटूया अशाच एका नव्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ, या व्हिडिओचा आनंद घ्या आणि असेच आनंदात राहा. भेटूयात पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.